मनमाड इथला जे आगार आहे बस डेपो जो आहे मनमाडीची, त्याची जी चांदवड त्यांची हद्द जी आहे ती चांदवड पर्यंत आहे. तिथून जवळपास ज्या काही बसेस आहेत त्या पूर्णपणे सॅनिटाईज करून मनमाड बस डेपो मधनं या चांदवडच्या रेणुका माता मंदिरचा जो परिसर आहे तिथे या बसेस जाऊन थांबतील. तिथून जे काही प्रवासी आहे ज्यांचे काही आरक्षण झालेले आहे त्यांना घेऊन मध्य प्रदेशच्या बाउंड्री पर्यंत त्यांना नेऊन सोडणार आहे. प्रत्येकी बस मध्ये साधारणपणे 21 ते 22 प्रवासी हे सोशल डिस्टन्सिंगच्या हिशोबाने घेण्यात येणार आहे, म्हणजे प्रत्येक सीटवर प्रत्येकी 1 व्यक्ती. अशा पद्धतीने त्या बसेसमध्ये साधारण 21 ते 22 प्रत्येकी बसमध्ये प्रवासी बसून जे अडकलेले मजूर विद्यार्थी वगैरे जे पण काही आहे त्यांना सगळ्यांना चांदवड येथील रेणुका माता मंदिराच्या बस स्टॉप जवळ येईल तिथून घेऊन त्यांना मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत पोहोचण्यात येणार आहे.